मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी विनायक भिडे यांच्यावर कडक कारवाई, अन्यथा माझ्या हातून त्यांचा मर्डर झाल्यास कारणीभूत आपण. माजी राज्यमंत्री सुबोध रावजी यांनी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून मनोहर कुलकर्णी संभाजी विनायक भिडे यांच्यावर कडक कारवाई होण्याबाबत 2 ऑगस्ट 2023 रोजी विनंती केली आहे, अन्यथा माझ्या हातून त्यांचा मर्डर झाल्यास कारणीभूत आपण, असा इशारा दिला आहे. सुबोध सावजी यांनी पत्रामध्ये लिहिले आहे की आपण राज्याचे गृहमंत्री या अधिकारात आपणाकडे राज्यातील जनतेच्या वतीने मागणी करण्यात येते की संभाजी भिडे यांनी अलीकडच्या काळात विदर्भात राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा फुले, देशाची अस्मिता, तिरंगा झेंडा, देशाच्या स्वाभिमानाचा दिवस 15 ऑगस्ट आदी लोकनेते देवदेवतांबद्दल जी अपमानजनक, गलिच्छ, प्रक्षोभक विधाने केले आहेत त्याबद्दल त्यांना त्वरित अटक करून स्थानबद्ध करून कठोर कारवाई करावी. आपण असे न केल्यास राज्यातील जनतेच्या वतीने मी त्यांचा मर्डर करेल, याची संपूर्ण जबाबदारी आपली राहील, याचाच अर्थ माझ्या या कृत्यास कारणीभूत आपण असाल, कार्यवाही लवकरात लवकर करावी अशी अपेक्षा पत्राद्वारे केली आहे. सुबोध भाऊ सावजी, माजी राज्यमंत्री महसूल वस्त्रोद्योग गृहनिर्माण, माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा, नमस्कार. आज मी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री नामदार माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना एक निवेदन पाठवलं. निवेदनाचा आशय असा आहे, मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्यावर कडक कारवाई होण्याबाबत, अन्यथा माझ्यातून यांचा मर्डर झाल्यास कारणीभूत आपण. पुढे मी असं म्हटलं, आपण राज्याचे गृहमंत्री या अधिकारात आपणाकडील राज्याच्या जनतेच्या वतीने मागणी करण्यात येते की श्री मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे सापडलेले बेवारस अभ्रक यांनी अलीकडच्या काळात विदर्भात राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, देशाची अस्मिता तिरंगा झेंडा, देशाचा स्वाभिमानाचा दिवस 15 ऑगस्ट आदी लोकनेते व देवदेवतांच्या बाबत जी अपमानजनक, गलिच्छ, प्रक्षोभक विधाने केले याबद्दल यांना त्वरित अटक करून स्थानबद्ध करून कठोर कारवाई करावी. आपण असे न केल्यास राज्यातील जनतेच्या वतीने मी यांचा मर्डर करेल, यांची संपूर्ण जबाबदारी आपली राहील, याचाच अर्थ माझ्या या कारवाई माझ्या या कृत्यास कारणीभूत आपणच असाल. आवाज टीव्ही न्यूजसाठी मोहम्मद फारूक, खामगाव.